प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से किसानों के मांगों के लिए कल से हिंगन घाट के तहसील ऑफिस के सामने बैंक के खिलाफ बैलगाड़ी पे की जाएगी भूख हड़ताल। हिंगनघाट तालुका और साथ ही जिले में कपास उत्पादकों ने बड़ी मात्रा में अपने कपास को सीआईए को बेच दिया है। इस समय किसानों ने अपना पैसा जमा करने के लिए सीसीआई को अपना बचत खाता नंबर दिया है। हालांकि बैंक ने कई किसानों के ऋण खाते में यह राशि डाल दी है, परिणाम स्वरूप कपास उत्पादक बड़े वित्तीय संकट में है। इस संबंध में प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से गजुभाव कुबड़े ने जिला अधिकारियों को भेजे गए एक निवेदन किया, तब भी किसानों का पैसा बचत खाते में वापस नहीं किया गया। तब प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से गजुभाव कुबड़े इनके नेतृत्व में कल से तहसील कार्यालय के सामने बैठ के विरोध में बैलगाड़ी के ऊपर आमरण उपोषण करने की जानकारी गजुभाव कुबड़े ने दी है। 20 जानेवारी 2021 रोजी हिंगनघाट येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जे आंदोलन होणार आहे, बंडीवर बसून आमरण उपोषण होणार आहे। त्यात प्रामुख्याने दोन मागण्या आहे। पहिली मागणी आहे सीसीआयमार्फत जो कापूस आपल्या लागून राहिला आणि त्यात मिळणारे चुकारे हे बचत खात्यात म्हणजे वळती न करता हे सरळ त्या लोन अकाउंटमध्ये वळती करून राहिले, त्यामुळे या कोरोनाच्या काळात शेतकरी आधी देशोधडीत लागला आहे। आणि शेतकऱ्यांना एक आशा आहे का बा आपला कापसाचा पैसा मिळाल्यानंतर आपल्या बाकी आपले काही जे देणेघेणे आहे, कुणाच्या घरी लग्न आहे, कुणाच्या घरी रुग्ण आहे, असे प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झाले आहे। त्याच्या हक्काचा पैसा मिळूनही त्याला तो पैसा कामी येत नाही आहे, तो सरळ लोन अकाउंटमध्ये चालला आहे, तो पैसा बचत खात्यामध्ये वळता करण्यात यावा। व दुसरी मागणी आहे अतिरिक्त व्याजाच्या नावाने जे पैसे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हिंगणघाटनी शेतकऱ्याकडून विड्रॉलच्या स्वरूपात घेतले होते, ते पैसे आम्ही प्रहारच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठपुरवठा केल्यानंतर ते पैसे परत आले, परंतु बँकेने हेतुपुरस्परपणे येथील जे व्यवस्थापक आहे श्री देव यांनी ते पैसे हेतुपुरस्परपणे कर्ज खात्यामध्ये वळते केले, ते पैसे बचत खात्यामध्ये जर पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल। यासाठी आम्ही उद्यापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बंडीवर बसून आमरण उपोषण करणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्याचा पैसा कर्ज खात्यातून बचत खात्यामध्ये जमा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन निरंतर सुरू राहणार। यासाठी बीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट।